महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कायम असलेल्या जागांपैकी एक जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. या जागेबाबत उलटसुलट राजकीय चर्चा सुरू असतानाच किरण सामंत आणि त्यांचे बंधू आणि मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तगिरी या बंगल्यावर ते आता दाखल झालेले आहेत. काही वेळातच किरण सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर जाऊन भेट घेण्याचीही शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. कपिल, आपण बघतोय की आता किरण सामंत हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचं कळत आहे. काय या संदर्भातली माहिती? नक्कीच, सर्वात महत्वाची जी जागा आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा आहे. या जागेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण की तिथे नारायण राणे विरुद्ध किरण सामंत अशी लढाई पाहायला मिळते. नारायण राणे आग्रही आहेत, दुसरीकडे किरण सामंत म्हणजे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे किरण सामंत आता उदय सामंत यांचा जो बंगला आहे तो वर्षा बंगल्याच्या एक्झॅक्ट बाजूला बंगला आहे मुक्तागिरी, तिथे पोहोचलेले आहेत. आणि काही वेळातच उदय सामंत किरण सामंत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जातील वर्षावरती आणि तो तिढा सोडवण्याचा प्रयत्न करतील. नारायण राणेंनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे, शक्ती प्रदर्शन आहे सुरू केलेलं आहे. दुसरीकडे उदय सामंत यांनी एक बैठक बोलवलेली आहे रत्नागिरीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची, सर्व मुख्य नेत्यांची, आणि एक ह्या चर्चेविषयी याविषयी चर्चा होणार आहे रत्नागिरीमध्ये काही दिवसातच. त्यामुळे एकंदरीतच वातावरण तापलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचं आणि त्या संदर्भातली ही महत्वाची बैठक आज उदय सामंत आणि किरण सामंत मुख्यमंत्री यांच्यामध्ये पार पडणार आहे. आता नारायण राणेला कसं काय थांबवायचं की नारायण राणेला कसं थांबवायचं शांत करायचं किंवा मग किरण सामंत काही वेगळं काही गणित द्यायचं का राजकीय, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बिल्कुल, धन्यवाद कपिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय राणेंनी मतदारसंघावर दावा केला आणि त्यानंतर आता किरण सामंत हे थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे, कारण या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा देखील दावा आहे.